प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःच एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करतंय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. सौगंध मुझे इस मिट्टी की, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा. मैं देश नहीं रुकने दूंगा. मैं देश नहीं झुकने दूंगा. मोदी जी, तेव्हा कुठे होता तुमच्यातला चौकीदार? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे आजकाल गोष्टी खूप गतीने लोकांच्या पर्यंत पोहोचत आहेत. यामध्ये धर्म, रंग, जाती, देश इतकंच काय, इतिहासातील गोष्टी इतक्या रंगून सांगितल्या जात आहेत की लोकांचा त्यावर विश्वास बसतो. SMS किंवा व्हिडिओच्या माध्यमातून गोष्टी पसरविल्या जात आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तो व्हिडिओ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी एका रॅलीमध्ये भाषण करत आहेत. त्याचवेळी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला हार्ट अटॅक येतो. आजूबाजूचे लोक त्या पोलीस कर्मचाऱ्याला सावरण्यासाठी धाव घेतात. मोदींपासून काही अंतरावर हा सगळा प्रकार सुरू असतो. मोदी पाहतात आणि आपलं भाषण तसंच सुरू ठेवतात. निवडणुकीच्या तोंडावर हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होतोय. किसी डिपार्टमेंट के लिए आपको ज्यादा बोलने की जरूरत होगी, किसी डिपार्टमेंट के लिए आपको ज्यादा बोलने की जरूरत भी होगी, शायद मजबूरी होगी, लेकिन प्रधानमंत्री जी 11 आपके 10 साल हुए हैं. मेरे यहां गुजरात में 2001 के पहले 11 यूनिवर्सिटी थी, आज गुजरात में 42 यूनिवर्सिटी काम रही है प्रधानमंत्री जी. 42 यूनिवर्सिटीज बना रही प्रधानमंत्री जी. विकास की नई ऊंचाइयों को पार करने का काम हमने किया है, शिक्षा के क्षेत्र में काम. त्यावर काही लोकांचं म्हणणं आहे की व्हिडिओ हा मोदी PM असतानाचा नाहीये, हा व्हिडिओ 2018 मधील नाही, अशा अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. आता तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ खरा आहे का? तर हो, हा व्हिडिओ खरा आहे. हा व्हिडिओ 2013 मधील आहे, द प्रिंट आणि TOI यांच्या म्हणण्यानुसार. मुद्दा हा नाही की हा व्हिडिओचं साल कोणतं आहे, मुद्दा हा नाही की मोदी PM होते की CM होते, मुद्दा हा आहे कोणी तुमच्या समोर हार्ट अटॅक येऊन खाली कोसळते त्याला मदत करायची की नाही. एखाद्या अनोळख्या व्यक्तीला साधी चक्कर जरी आली तरी आपण हातातलं काम सोडतो आणि त्या व्यक्तीला मदत करतो. इथं तर मोदींच्या सुरक्षेसाठी ती व्यक्ती उभा होती. असं कोणतं मार्केटिंगचं काम करायचं होतं मोदींना की त्यांनी आपलं भाषण थांबवावं त्यांना वाटलं नाही? स्वतःला चौकीदार म्हणून घेणारे मोदी तत्कालीन गुजरातचे चौकीदारच होते ना. मग त्यांच्या चौकीदारीसाठी उभ्या असलेल्या माणसापेक्षा भाषण महत्वाचं होतं का? सौगंध है मुझे इस मिट्टी की, मैं देश झुकने नहीं दूंगा, असं म्हणणाऱ्या आमच्या पंतप्रधानांसमोर त्यांच्या चौकीदार झुकला नाही तर कोसळला. पण मोदींना आपलं भाषण थांबवून त्याची साधी चौकशी करावी वाटली नसेल का? मोदीजी, तुम्ही राहुल गांधींना पप्पू म्हणता. असतील थोडे कच्चे राजकारणात राहुल, पण त्यांच्या रॅलीमध्ये एक पत्रकार जखमी झाला तेव्हा ते त्याच्या मदतीसाठी गेले. प्रियंका त्या पत्रकाराचे बूट घेऊन उभ्या होत्या. तुम्ही शहजादे म्हणता राहुलला, तुम्ही स्वतः ग्रासरूट लेवलला काम केलं असं सांगता, मग का नाही मदत केली त्या कर्मचाऱ्याला? तुमच्यावर हल्ला होण्याची माहिती मिळताच हेच पोलीस होते ना ज्यांनी जीवाची बाजी लावली? त्या प्रकरणात किती तथ्य आहे आता हे तुम्हालाच माहिती, पण अडकले ते पोलीसच होते ना. जुमल्यांनी भले सभा गाजवत असाल
पण माणुसकीचं काय? मोदीजी त्यावेळी कुठं होता तुमच्यातला चौकीदार? का नाही केली तुमच्या चौकीदारासाठी तैनात असलेल्या चौकीदाराची चौकीदारी? निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. Chitra tumhi saamchi Shukrata.